नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट. राज्यामध्ये जे आहे 11 जुलै 2023 नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे, नेमका कोणत्या भागांमध्ये पाऊस जो आहे तो अतिशय मुसळधार सक्रिय असेल, कोणत्या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर कोणत्या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी जोरदार पावसाची सक्रियता राहील, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊ. त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी नुकताच त्यांचा जाहीर केलेला नवीन हवामान अंदाज काय आहे तो सुद्धा आपण सविस्तरपणे बघणार आहे, आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे त्याचबरोबर स्कायमेटचा अंदाज काय आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी सविस्तरपणे बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे जे अपडेट राहतील ते अपडेट तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी मिळत जातील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे 11 जुलै 2023 पावसाचा अतिशय जोरदार अशा प्रकारचा त्या ठिकाणी सक्रियता, पावसाची अतिशय मुसळधार सक्रियता आपल्याला राज्यामध्ये त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आजच्या तारखेमध्ये सर्वाधिक जो पावसाचा जोर असेल तो म्हणजे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाचा काही भाग, या भागांमध्ये आपल्याला अतिशय जोरदार अतिशय मुसळधार पावसाची सक्रियता आजच्या तारखेत दिसून येईल. अनेक भागांमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली असेल, तर काही भागांमध्ये जे आहे त्या काही तासातच जोरदार पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होईल. राज्यामध्ये जे आहे आपल्याला गेल्या 24 तासांच्या तुलनेत पावसाचा जोर आजच्या तारखेत वाढलेला दिसेल. हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी त्यांचा जो नवीन हवामान अंदाज जाहीर केलेला आहे त्या हवामान अंदाजानुसार राज्यामध्ये पुढील 24 तास आणखीनही पावसाची सक्रियता असणार आहे. त्यानंतर जो आहे थोडा गॅप असेल मधात, आणि 15 जुलैपासनं ते 22 जुलैपर्यंत परत एकदा मोठी पावसाची सक्रियता आपल्याला राज्यामध्ये बघायला मिळेल असा अंदाज जो आहे तो हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेला आहे. तर आजच्या तारखेतला जो हवामान अंदाज आहे त्याचा त्यामध्ये एकेका भागाचा विचार करता विदर्भातील पूर्व विदर्भाचा जो भाग आहे यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला सकाळपासूनच काही भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली दिसेल, तर काही भागांमध्ये जे आहे हलक्या स्वरूपाचा उन्हाचा प्रभाव राहून दुपारी 3 ते 4 वाजल्यापासून ढगाळ वातावरण सक्रिय होऊन पावसाला सुरुवात झालेली त्या ठिकाणी दिसून येईल. पावसाचं स्वरूप मध्यम स्वरूपाचं असेल. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा. पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव, दामोद, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे तो या भागामध्ये आपल्याला सकाळपासूनच ढगाळ वातावरण सक्रिय दिसेल. रिमझिम पावसाची सक्रियता देखील काही भागांमध्ये सकाळपासूनच असणार आहे. त्यानंतर घाटावरील जो भाग आहे या भागामध्ये येत्या 3 ते 4 तासांमध्ये अतिशय जोरदार अतिशय मुसळधार पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होताना दिसून येईल, आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम हा दिवसभर उणे असेल, उन्हाचा त्या ठिकाणी प्रभाव कुठंच आपल्याला दिसून येणार नाही. त्यानंतर मराठवाड्याचा विचार करता मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये देखील आपल्याला येत्या 6 ते 7 तासांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल. पावसाचा स्वरूप जे आहे ते मध्यम स्वरूपाचं असेल, तर काही भागांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार पावसाची सक्रियता राहणार आहे. त्यानंतर लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती, संभाजीनगर हा जो भाग आहे तो या भागामध्ये आपल्याला दिवसभर जे आहे हलक्या स्वरूपाच्या उन्हाचा प्रभाव काही भागांमध्ये बघायला मिळेल, तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण सक्रिय असेल, मात्र दुपारी 4 वाजल्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता अंदाज जो आहे तो अंदाज या भागामध्ये व्यक्त केला जात आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो तुम्हाला मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागात देखील मोठी पावसाची सक्रियता असेल, सकाळपासूनच पावसाचा जोर पकडलेला असेल, तर काही भागांमध्ये जे आहे येत्या 4 ते 5 तासांमध्ये पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता आहे. तसेच रात्रीच्या दरम्यान देखील रात्री 10 वाजल्यानंतर पावसाची सततधार रात्रभर सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर कोकणाचा भाग आहे, कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांना येलो अलर्ट हवामान खात्याकडनं जाहीर आहे, तर इतरत्र भागांमध्ये देखील अतिशय जोरदार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे. ढगाळ वातावरणाचा परिणाम कायम असेल, आणि पावसाची सक्रियता काही भागांमध्ये जी आहे मध्यम स्वरूपाची, तर काही भागांमध्ये अतिशय जोरदार अतिशय मुसळधार अशा प्रकारची पावसाची सक्रियता वादळी वाऱ्यासह सक्रिय असणार आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो भाग आहे या भागामध्ये देखील ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल, पावसाची जी सक्रियता आहे ती मोठ्या स्वरूपात वर्तवण्यात येत नाही, मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये सक्रिय राहण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये रिमझिम, तर काही भागांमध्ये मध्यम
स्वरूपाचा मुसळधार पाऊस सक्रिय असेल. त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर हा जो भाग आहे या भागामध्ये देखील पावसाच्या सरी रिमझिम अशा बरसताना दिसून येतील. काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तर काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्राचा विचार करता उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागामध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाची सक्रियता येत्या 4 ते 5 तासांमध्ये वर्तवण्यात येत आहे. पावसाचा जोर हा अधिकतर असेल आणि दुपारी जे आहे 4 वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढण्या शक्यता आहे. तसेच रात्री 10 वाजल्यानंतर देखील मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश या भागामध्ये सायंकाळच्या वेळेस म्हणजेच की 4 ते 5 वाजल्याच्या दरम्यान त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये मुसळधार असेल तर काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय राहील. पावसाचं स्वरूप जे आहे ते आपल्याला मेघगर्जनेसह व काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आज 11 जुलै 2023 पावसाची अपडेट असणार आहे, पावसाची स्थिती असणार आहे. यामध्ये अनेक भागांमध्ये आपल्याला अतिशय जोरदार मुसळधार पाऊस सक्रिय दिसून येणार आहे. तसेच हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेल्या त्यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार राज्यामध्ये पुन्हा एकदा 15 जुलैपासून ते 22 जुलैपर्यंत मोठी पावसाची सक्रियता असेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तर हीच होती आपली आजची पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.